welcome all dear students dear students in previous lecture that is chili crop cultivation part 4 we have seen the irrigation management then harvesting yield and drying of chilies okay dear students this is our last lecture on chili crop and this is the fifth part of chili crop cultivation okay Dear students, in today's lecture, we are going to study the pests and diseases on chili crop. Okay, dear students, uh important diseases of chili crop includes the thrips, then cutworms, then aphids, and pepper weevil. Okay, these are the important pests of Chili crop. Okay, uh, dear students, now we are going to study one by one pest in detail along with uh, their nature of damage and control measures. Okay, dear students, first one pest is the thrips. Okay, that is nature of damage. Okay, these are small insects which feed on the leaves. बाय स्क्रॅपिंग द एपिडर्मीज अँड सकिंग द उजड सेल सॅप ओके हे थ्रिप्स जे आहेत थ्रिप्सला आपण काय म्हणतो तुडतुडे ओके हे तुडतुडे कसे आहेत त्यांची साईज एकदम लहान आहे ते त्यांची साईज एकदम स्मॉल आहे आणि ते काय करतात ल्यूजवर फिल्ड करतात ते पानं खातात ते पानं कसे खातात अगोदर त्याची जी पानाची एपिडर्मी असते एपिडर्मी म्हणजे काय वरचा त्वचा एपिडर्मीज म्हणजे जो लिऊजचा वरचा त्वचा असते ती त्वचा अगोदर खरबडते ओके त्यांच्या माउथ पार्ट जसं ना ती त्वचा अगोदर ती खरबडून करते आणि त्यानंतर जो त्या लिजच्या सेलमधून जो सॅप बाहेर पडतो ओके तो, तो सॅप ते काय करतात इन्सेक्ट सक करतात तो सॅ स्या, सॅक ते शोषून घेतात ओके द ॲफेक्टेड लिज टर्न ब्राऊन गेट कर्ल अँड ड्राय ओके okay, मग जे अफेक्टेड लिव्ज आहेत ते ब्राऊन होतात त्यांचा जो कलर आहे तो ग्रीन न राहता त्यांचा कलर हा तपकिरी होतो ते कर्ल होतात ते वाकडे होतात आणि वाळून जातात कुठून वाळून जातात ते ॲट द टिप्स टिप्स म्हणजे काय त्या शेंड्याकडे मग या पद्धतीला म्हणजे या पद्धतीनं त्या इन्सेक्टनं अटॅक केल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो चुरडा मुरडा किंवा बोकड्या आपण म्हणतो मिरचीवर बोकड्या खूप झाला आहे तर हा बोकड्या किंवा चुरडा मुरडा ओके कशामुळं होतो तर त्या थ्रिप्सच्या अटॅकमुळं होतो ओके अशा प्रकारचा अटॅक हे थ्रिप्स हा इन्सेक्ट करत असतो ओके आता विद्यार्थी मित्रांनो हा थ्रिप्स इंटेक इन्सेक्ट असा अटॅक करतो परंतु त्याचा आपला आता कंट्रोल मेजर करता येईल ओके तर त्याचा कंट्रोल मेजर करण्यासाठी स्प्रे झिरो पॉईंट वन पर्सेंट मेलॅिऑन ॲट टेन डेज इंट इंतर, इंटरफॉल मग दहा दिवसांच्या अंतरानं शून्य दशांश एक टक्का मेल्या ठेवण्याची तर आपलं स्प्रेइंग म्हणजे फवारणी करणं गरजेचं आहे ओके आपलाय टेन पर्सेंटेज फोरेट ग्रॅन्युल्स इन सॉइल ॲट द रेट टेन किलोग्रॅम पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग मग विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वेळेस शिडलिंगची ट्रान्सप्लांटिंग करतो ते शिडलिंगची ट्रान्सप्लांटिंग करते वेळेस आपला काय करायचं आहे दहा टक्के फोरेट ग्रॅन्युल्स सॉईलमध्ये अप्लाय करायचे आहेत सॉईलमध्ये दहा टक्के फोरेट ग्रॅन्युल्स हे टाकायचे आहेत पण त्याचं प्रमाण कसं वापरायचं आहे दहा किलोग्राम हेक्टर एक हेक्टर क्षेत्रामध्ये जर आपली लागवड असेल तर तिथं दहा किलोग्रॅम एवढे फोरेट ग्रॅन्युल्स हे टाकणं गरजेचं आहे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण थ्रीपचं कंट्रोल मेजर हे करू शकतो ओके आता दुसरा पेस्ट आहे तो म्हणजे कटवर्म बघूयात इट्स नेचर ऑफ डॅमेज द कॅटर पिल्लर रिमेन्स हिडन इन सॉइल ड्युरिंग डे अँड डॅमेज द क्रॉप ड्युरिंग नाईट आवर्स ओके विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फील्डमध्ये असं कधी कधी दिसतं की जे शिडलिंग्ज आहेत ओके okay, जे क्रॉप आहे त्या क्रॉपचं जो हे आहे का जो खोड आहे तो खोड कातरून टाकला दिसतो का तो खोड कातरून आपल्याला जी शिडलिंग आहे ती जमिनीवर पडलेली दिसते मग ते खोड कातरले असतं पण आपलं तर काहीच आढळत नाही ओके तिथं आपल्याला नेमकं ते खोड कोणत्या पेस्टनं कोणत्या अळीनं कातरलेलं आहे कशाचा अटॅक झाला याच्यावर ते आपल्या दिसत नाही तरी तर असं होतं की ते, ते, ते खोड कातरणारी ही अळी असते मग ही अळी काय करते दिवसा काय करते सॉईलमध्ये लपून राहते आणि रात्री तिचं कार्य हे चालू करते रात्री ती प्लांट कट करते ओके द कॅटरपिलर कट द प्लांट्स ॲट ग्राउंड लेवल अँड फीड ऑन टेंडर लिव्ज ती प्लांट ती कॅटरपिलर काय करते ग्राउंड लेवलला प्लांट कट करते आणि त्याचे जे टेंडर लिव्ज आहेत जे कोळे कोळी पानं आहेत ती कोळी कोळी पानं ती कॅटरपिलर खात असते दे ऑल्सो फीड ऑन रूट्स आणि त्यानंतर त्याचे जे रूट्स आहेत ते रूट्ससुद्धा ती अळी ही खाऊन टाकत असते ओके समजतंय डू यू अंडरस्टँड तर हे लक्षणं या कटवर्मचे आपल्याला सांगता येतील आता याचा कंट्रोल मेजर कसं करता येईल ओके आपला फाईव्ह पर्सेंटेज क्लोरटेन ऑर हेप्टॅक्लोर डस्ट टू सॉईल ॲट द रेट फिफ्टी किलोग्रॅम पर हेक्टर तर विद्यार्थी मित्रांनो ही जी कॅटरप्लेर आहे म्हणजे कटवर्म आहे कटवर्म हा जो पेस्ट आहे या पेस्टचा अटॅक थांबवण्यासाठी आपल्याला सॉईलमध्ये पाच टक्के क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोरची तिथं डस्टिंग करा डस्टिंग करायची आहे म्हणजे तिथं डस्ट ओके okay, ते डस्ट आपला सॉईलमध्ये टाकायचं आहे पण त्याचं टा पाच टक्के क्लोरडेन टाकायचं आहे पण त्याचं प्रमाण किती आहे पन्नास किलोग्रॅम प्रति हेक्टर एका हेक्टरसाठी पन्नास किलोग्रॅम एवढं पाच टक्के क्लोरडेन किंवा क्लोर डस्ट आपल्या टाकायचा आहे ओके आहे डू यू अंडरस्टँड देन इम्पॉर्टंट डिशिजेस ऑफ चिली क्रॉप ओके डिअर स्टुडंट्स चिली क्रॉप सफर्स फ्रॉम डॅम्पिंग ऑफ die back anthracnose and leaf curl okay these are the important diseases of chili crop now see the one by one disease with its symptoms and its management okay <coughs> uh, this disease is found on shieldlings in nursery and at early stage of crop growth ओके okay, हा जो डिशीज आहे तो डिशीज सहसा कधी पडतो तर शिल्डिंग स्टेजला ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये रोप तयार करत असतो त्या रोपाच्या अवस्थेमध्येच okay, okay, हा डिशीज आपल्या इथं आढळतो ओके आणि त्याचबरोबर जी क्रॉपची अर्ली स्टेज असते ओके अर्ली म्हणजे आपण ट्रान्सप्लांट केल्याबरोबर त्याच स्टेजमध्ये या डिशिजचा अटॅक हा होत असतो ब्राउनिश वॉटर सोकडं लेजन्स इज ॲपियर्ड ॲट द बेस ऑफ स्टेम मग याच जे स्टेम असतं सिडलिंगचं स्टेम असतं त्या सिडलिंगच्या स्टेमच्या बेसला म्हणजे खालच्या पार्टला तपकिरी रंगाचे ओके तपकिरी रंगाचे वॉटर सोकडं ओके पाणीदार असे लेजन्स ते जखम आपल्याला तिथं दिसत असते कशी जखम झाल्यासारखे तपकिरी रंगाची तर आपला दिसत असतं ओके श्रिंकिंग ऑर रॉटनिंग ऑफ अफेक्टेड टिशूज ऑफ स्टेम प्लेस मग काय होतं ते जे स्टेम आहेत त्या स्टेमच्या टिशूज काय होतात श्रिंक होतात श्रिंक म्हणजे काय आकसतात आणि त्या स्त्रिंक त्या स्टेमच्या टिशू आखडल्यामुळं काय होतं की विच रिझल्ट इन फॉलिंग ऑफ द अफेक्टेड शिल्लिंग मग अशा प्रकारे त्या टिशूज टिशूज तिथं आखडतात तिथं त्या टिशूज कुजतात त्याच्या बुडाजवळच्या टिश्यू कुजल्यामुळं काय होतं ऑलरेडी ती जर आ... जखम झाली आहे त्या जखमीमुळं काय होतं ती जी शिल्डिंग आहे ती शिल्डिंग काय होते जमिनीवर कोसळते ओके तर आता याचा आपला नेचर ऑफ डॅमेज बघितलं आपण आता याचा आता कंट्रोल मेजर आता याचं कंट्रोल मेजर आपला कसं करता येईल ओके तर याच्या कंट्रोल मेजर करण्यासाठी सीड ट्रीटमेंट विथ सरसन ॲट द रेट टू ग्रॅम पर किलोग्रॅम सीड ओके सर्वप्रथम काय करायचं आहे आपला ज्या वेळेस शिडलिंगची आपलं शिडलिंग तयार करायची आहे तिथं आपण वाफे तयार केले आहेत वाफे तयार करता असताना आपण ज्यावेळेस तिथं सी सीर टाकतो ती शीड टाकता वेळेसच आपण सरसणची तिथं सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ओके याचं प्रमाण काय वापरायचं आहे दोन किलोग्रॅम पर किलोग्रॅम दोन ग्रॅम सॉरी दोन ग्रॅम पर किलोग्रॅम एका किलो बियाण्यासाठी दोन ग्रॅम एवढं सरसण वापरून तिथं शिड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे स्प्रे वन पर्सेंटेज बोर्डेक्स मिक्सचर ऑन सिडलिंग्स ओके ज्यावेळेस सिडलिंग्स या फील्डमध्ये असतात त्यावेळेस काय करायचं आपल्याला तिथं एक टाका बोर्डेक्स मिक्सचरची फवारणी करणं गरजेचं आहे अवॉइड क्राउडिंग ऑफ सिडलिंग अँड वॉटर स्टॅग्नेशन इन नर्सरी त्याचबरोबर ज्या सिडलिंग आहेत त्या क्राउडिंग म्हणजे जवळजवळ लावू नयेत ओके तर त्या जवळजवळ लावल्यामुळं ह्याचा अटॅक जास्त होण्याची शक्यता असते ओके आणि त्याचबरोबर वॉटर स्टॅग्नेशन पाणी साचू न देणे ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे देन डिओ नेक्स्ट वन डिसिज इज द डायबॅक ओके फर्स्ट ऑफ ऑल सिमटम्स दिस डिसीज इज ऑबझर्वड ॲट फ्लावरिंग स्टेज ऑफ चिली क्रॉप हा डायबॅक जो डिसिज आहे तो आपल्याला कधी आढळतो ज्यावेळेस चिली क्रॉपची मिरची या पिकाची uh, फ्लोऱ्यावर येण्याची अवस्था असते त्यावेळेस हा डिशीज या डिशीजचा अटॅक आपल्याला आढळून येतो ड्राईंग ऑफ ब्रांचेस स्टार्ट फ्रॉम द टिप अँड प्रोसी टू बेस हे इज कॉल्ड डायबॅक याच्यामध्ये काय होतं ज्या फांद्या आहेत चिली क्रॉपच्या त्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत येतात शेंड्याकडून खाली वाळत येतात मग शेंड्याकडून खाली वाळत आल्यामुळे बेसकडे ज्या रिजनकडे वाळत आल्यामुळे या डिशीजला काय म्हणतात डायबॅक ओके तर अशा प्रकारे हा डायबॅक हा डिशीज चिली क्रॉपवर अटॅक करतो विद्यार्थी मित्रांनो आता बघा त्याचे कंट्रोल मेजर्स ओके स्प्रे टू पर्सेंटेज बोडेक्स मिक्सचर टू एस टू एस फिफ्टी ओके या डिशिजचा अटॅक कमी करण्यासाठी किंवा या डिशिजवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोर्डेक्स मिक्सचरची फवारणी करणं गरजेचं आहे की जो बोर्डेक्स मिक्सचर प्रॉपर्शन कसं असेल टू इज टू टू इज टू फिफ्टी देन नेक्स्ट वन डिशीज इज द अँथ्रॅक्नोज फर्स्ट ऑफ ऑल इट्स सिमटम्स सर्क्युलर ब्राऊन कलर्ड संकन स्पॉट्स अपियर्स ऑन लिव्ह स्टेम अँड फ्रुट्स कॉझिंग टू सेवन्टी फाईव्ह पर्सेंटेज लॉस ऑफ फ्रूट्स इथं काय होतं सर्वप्रथम सर्क्युलर म्हणजे गोलाकार असे तपकिरी रंगाचे ठिपके पानावर खोडावर आणि त्या फळावर आपल्याला दिसून येतात मग याच्यामुळं काय होतं जे फ्रूट प्रोडक्शन होणार आहे त्याच्यामध्ये पंचाहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के एवढं नुकसान म्हणजे खूप काही नुकसान या अँथ्रॅक्झमुळं होतं द स्पॉट्स आर इन लार्ज अँड अटॅच टू इच अदर फॉर्मिंग बिग लेजन्स मग हे जे स्पॉट ते तयार होतात ब्राऊन स्पॉट ब्राऊन कलरचे स्पॉट तयार होतात ते कालांतराने काय होतं ते इन लार्ज होतात ते मोठे होतात मग ते मोठे होत गेल्यामुळं काय होतं तिथं मोठी अशी जखम आपल्या झाल्यासारखी दिसते मोठा असे पॅच दिसतो ब्राऊन कलरचा आणि त्या लिजवर त्या स्टेमवर असेल लिजवर असेल त्या फ्रूटवर असेल आपला जखम झाल्यासारखी दिसते आता त्याचं कंट्रोल मेजर करायचं आहे आपल्याला अँथ्रॅक्नोज डिसीजचं तर त्यासाठी काय करता येईल सीड ट्रीटमेंट विथ सरसन ॲट द टू ग्रॅम पर किलोग्रॅम सीड काय करायचं आहे सरसन सोबत शीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे प्रमाण काय आहे दोन ग्रॅम पर किलोग्रॅम सीड स्प्रे वन पर्सेंट बोर्डेक्स मिक्सचर ऑन सीडलिंग जे रोपटं आहे त्या रोपट्यावर एक टक्का बोर्डेक्स ची स्प्रेइंग करणं गरजेचं आहे ओके डू यू अंडरस्टँड समजतंय दे नेक्स्ट वन पेस्ट इज द लिफ कर्ल ओके आता लिफ कर्ल या डिशिजचे आपण आता सिम्टम बघूयात ओके लिव्हज बिकम स्मॉल ड्यू टू कर्लिंग ऑफ लिफ मार्जिन्स इनवर्ड अँड अपवर्ड ड्यू टू इन्फेक्शन ऑफ कर्ल व्हायरस ओके आता लिफ कर्ल म्हणजे काय वाकणे कर्ल म्हणजे काय लिफ वाकणे वेडेवाकडे होणे ओके याच्यामध्ये काय होतं लिऊज लहान होतात आणि कशामुळे आपलं लहान वाटतात ते ते लिऊज वाकतात ओके ते वेडेवाकडे होतात ओके कुठून वाकडे होतात लिफ्टच्या मार्जिनपासून जे लिफ्टची मार्जिन असते त्या लिफ्टच्या मार्जिनपासून लिऊज वेडेवाकडे होतात एक तर आतल्या बाजूने होतात किंवा त्यांची व वरच्या बाजूने ते लिऊज हे वाकडे होतात ओके okay, कशामुळं तर लिफ्ट त्यांच्यावर अटॅक हा केला असतो इन अ अटॅक लिव्ह फॉल डाऊन अँड द ग्रोथ ऑफ द प्लांट इज स्टॉप्ड मग जर अटॅक जास्त झाला तर ते लिवज काय होतात खाली पडतात ओके okay, लिव खाली पडल्यामुळं त्या प्लांटची ग्रोथ ही स्टॉप होते इट इज ट्रान्समिटेड बाय थ्रिप्स अँड ॲफिट्स म्हणजे जर ट्रान्समिशन आहे ओके okay? आता ट्रान्समिशन वेक्टर एका कडून एका प्लांटकडून दुसऱ्या प्लांटकडे हे ट्रान्समिट कसं होतात तर थ्रीप्स आणि ऍफिड्स या इन्सेक्टमुळे हे डिशीज दॅट इज व्हायरस हा ट्रान्सफर होत असतो तर त्याचा कंट्रोल मेजर कसं करता येईल ओके रोग्यो आऊट इन्फेक्टेड प्लांट्स रोग्यो आऊट म्हणजे काढून टाकणे ज्या प्लांटवर इन्फेक्शन झालं आहे त्या प्लांटचं इन्फेक्शन ॲफिड थ्रिप्स थ्रू दुसरीकडे जाऊ नये त्याच्यामुळं त्या प्लांट आपल्याला उपटून काढून टाकायचे आहेत ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज ज्या व्हरायटीज तग धरू शकतील त्याला विरोध करू शकतील त्या लिफकर्ल डिशीजला त्या व्हरायटीज आपण लावणं गरजेचं आहे कंट्रोल द अटॅक ऑफ थ्रीप्स अँड ॲफिड्स बाय स्प्रिंग इन्सेक्टीसाईड मग काही कीटकनाशक वापरून आपण थ्रीप्स आणि ॲफिजचा अटॅक रोखला तर हा डिशीज पसरवणार नाही कर्ल हा डिशीज एका प्लांट करून दुसऱ्या प्लांटकडे जाणार नाही ओके डू यू अंडरस्टँड आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्सेक्ट आणि पेस्ट म्हणजे जे पे इन्सेक्ट पेस्ट आणि डिशिजेस चिली क्रॉपवर अटॅक करतात त्यांचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण केला आहे